फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज की अपनी स्पेशल रेसिपी असणार आहे मेथी से पराठे, ज्याला आपण मेथी से थेपले पण बोलतो। मी आज संडे आहे, खूप बोर झालेला आहे, तर बोलले की चला आज आपण चुलीवर मेथी से पराठे बनवून बघूया आणि तुम्हाला सगळ्यांनाही दाखवूया। त्याचबरोबर आज माझ्या जोडीला भुजो सुद्धा आहे। तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे भुजो कोण आहे ते। हाय भुजो, हॅलो। तर चला लगेच स्टार्ट करूया। सो गाईज, आपल्या मेथीच्या थेपल्यांसाठी लागणारे साहित्य आहे गव्हाचं पीठ। हे ऑलमोस्ट मी 3 बोल घेतलेलं आहे। नंतर बारीक चिरलेली मेथी धुवून स्वच्छ चिरून घेतली मी ही। नंतर तेल आहे, डाळीचं पीठ, हिंग, हळद, तीळ, ओवा। ही जी पेस्ट आहे ही आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे। धनेजिऱ्याची पावडर आहे आणि मीठ। तर आपण आता स्टार्ट करूया। सो सगळ्यात पहिले हे जे आपलं गव्हाचं पीठ आहे, यामध्ये मी 1 बोल डाळीचं पीठ टाकून घेते। त्यानंतर आपण घालणार आहे 1 मोठा चमचा हळद। त्यानंतर घालणार आहे धनेजिऱ्याची पावडर, ही साधारण 3 चमचे पावडर आहे, तर ही सगळी मी घालणार आहे। त्यानंतर हे 3 ते 4 चमचे तीळ घेतलेले आहेत, हे सगळे तीळ घालणार आहे। त्यानंतर हा ओवा आहे, ओवा कधीही घालताना हा हातावर चोळून घालायचा आहे। भाजून घेतला आहे ओवा मी आणि मग मी यूज करते। सो असा हातावर व्यवस्थित चोळून आपण टाकणार आहे। यानंतर मी 1 मोठा चमचा हिंग घातलेला आहे। त्यानंतर आपण हे जे वाटण वाटून घेतलेलं आहे, हे सगळं वाटण टाकणार आहे मी। तुम्हाला किती तिखट पाहिजे थेपला त्याप्रमाणे तुम्ही ही मिरचीचं वाटण ॲड करू शकता। लास्टला आपण चिरून घेतलेली मेथी आहे ती घालणार आहे मी। भरपूर मेथी घालायची आहे। गाईज, तुम्हाला पराठे जर सॉफ्ट हवे असतील ना, तर त्यात तुम्ही दही ॲड करू शकता। तर माझ्या घरात आजी सध्या राहायला आलेली आहे, तुम्हाला माहिती आहे तिला जास्त थोडंसं कडक असं खाता येत नाही, तर यासाठी म्हणून मी ह्यामध्ये दही ॲड करते। एवढी 1 वाटी दही मी घेतलेलं आहे, हे दही मी ह्यामध्ये ॲड करते। लास्टला आपण मीठ टाकणार आहे। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। खूप पातळ पण मळायचं नाही आणि खूप घट्ट पण मळायचं नाही। व्यवस्थित आपण पोळीसाठी जसं मळतो तसंच मळून घ्यायचं। जसं पाणी लागेल तसं ॲड करायचं। आहे आता 1-10 ते 15 मिनिटं ठेवायचे असंच, मग त्यानंतर आपण थेपले लाटून घ्यायचे। सो गाईज, चूल पेटून घेतली आपण आणि आता इथे मी मस्तपैकी मागे गार्डनमध्ये बसून थेपला बनवते। हा जो मी गोळा होता तो असा करून घेतला, छान असा राऊंड राऊंड करून घेतलेला आहे आणि आता तो आपण पीठ लावून लाटून घेणार आहे। खूप पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं जाडसर लाटायचं आहे, हलक्या हाताने लाटायचं आहे। पहिले मी थोडं तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि मग मी त्यावर थेपला टाकलेला आहे। कारण चुलीची आग जी असते, गॅस म्हणजे आपली गॅसची जनरल आग आणि चुलीची यामध्ये फरक असतो, म्हणून ते जळू नये म्हणून मी खाली तेल लावून घेतलं। युजली तूप लावतात सगळे लोक याला, बट माझ्या घरात तूप कोणाला फार आवडत नाही म्हणून मी तेल लावून करते, पण तुम्ही तूप लावून करू शकता। या साईडने पण तेल लावून घ्यायचं
आणि भाजून घ्यायचं. असा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. तो भाजला गेला ना की त्याचा एक छान वास येतो आपल्याला. तो वास यायला लागला मेथीचा की आपण हा काढून घ्यायचा. तुम्ही बघू शकता खूप छान वास येतोय आणि फार टेम्पटिंग दिसतंय. आता मी हे लवकर खाऊन बघणार आहे. तुम्ही सगळ्यांनी असे नक्की करून पहा, मला कमेंट्स मध्ये कळवा तुमचे थेपले कसे झाले ते. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स लोकांबरोबर शेअर करा. भारी झालेले नक्की करून पहा आणि नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा की तुमचे पराठे कसे झाले ते. थँक्यू.